जिसका नाम ही ग्रेट इंडियन है, उसको अगर हम नहीं बचा पाए तो उससे ज्यादा शर्म की बात क्या होगी। हा पक्षी जो आता इतक्या संख्येने आपल्याला काही दिसतोय तो ही पूर्णपणे नष्ट होईल। बस्टर्ड को बचाना है। ग्रेट इंडियन बस्टर्ड, माळरानाचा राजा माळढोक, हजारो वर्षांपासून भारतातल्या ग्रासलँड्स मध्ये राहणारा हा उंचापुरा आणि देखणा पक्षी। पण माळावरचा हा राजा आता इथला एकांडा शिलेदार झालाय। हा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। आज घडीला देशभरामध्ये उरले आहेत फक्त 300 माळढोक। नानदच्या या अभयारण्यामध्ये माळढोक पक्षी आपल्या अस्तित्वाची शेवटची आणि निर्णायक झुंज देतोय। भारतामध्ये वाघ किती उरले तुम्हाला माहितीये? 1700 आसपास वाघ आहेत, पण अख्ख्या भारतामध्ये फक्त 300 माळढोक उरलेत आणि नानदच्या या अभयारण्यामध्ये तर 15 आसपास। माळढोकला वाचवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न होण्याची गरज आहे। सोलापूर जवळच्या नान्नज अभयारण्यानं या पक्ष्यांच्या शेवटच्या थव्याला जपून ठेवलंय। 1985 इथे माळढोक अभयारण्य झालं, त्यामुळे थोडे थोडके पक्षी तरी इथे तग धरू शकले। खरं तर भारतातले गवताळ प्रदेश हे ग्रेट इंडियन बस्टर्डचं हक्काचं ठिकाण। पूर्वी दख्खनच्या पठारावरच्या ग्रासलँड्स मध्ये हे पक्षी शेकडोंच्या संख्येनं होते। राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 6 राज्यातल्या ग्रासलँड्सवर त्यांचा अधिवास होता। पण आता कर्नाटकमध्ये राणी बेन्नूर, मध्य प्रदेशमध्ये करेरा आणि राजस्थानमध्ये सोरसोनच्या गवताळ प्रांतातून माळढोक पूर्णपणे नाहीसा झालाय। म्हणूनच सोलापूर जवळच्या नान्नज अभयारण्याचा बालेकिल्ला त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे। दरवर्षी नान्नजमध्ये ऑगस्ट महिन्यात माळढोक पक्ष्यांची गणती होते। वनखातं पक्षीप्रेमी आणि स्थानिक लोकांना सोबत घेऊन इथे माळढोक मेळाच भरवतं। या पक्ष्यांना वाचवण्यासाठी झटणारा पक्षीतज्ज्ञ डॉक्टर प्रमोद पाटील याच्याबरोबर आम्ही माळढोकच्या शोधात निघालो होतो। शेकडो हेक्टरच्या या माळावर एरवी हा पक्षी सापडणं कठीण, पण प्रमोद बरोबर होता त्यामुळे ग्रेट इंडियन बस्टर्डची खास अपॉइंटमेंट चुकणार नाही याची खात्री होती। माळढोक पाहायचा असेल तर या कोर झोन मधल्या हाईड सारखी दुसरी जागा नाही। इथे बसून ग्रासलँडचा अख्खा चित्रपट डोळ्यासमोर तरळतो। माळढोकच्या अभयारण्यामधलं हे हाईड अगदी कोर झोन मध्ये आहे। 100 या गवताळ माळरानामध्ये माळढोकला शोधणं खूप कठीण असतं, पण इथे आवाज न करता तासन तास बसून राहिलं तर माळढोक आपल्याला दिसू शकतो, पण माळढोकला आपण दिसत नाही। दिसतोय का रे प्रमोद? येस, तो बघ त्याचे झुडूप आहे त्याच्या उजवीकडे, तुला दिसेल तो। हो आहे, आणि मान पण एकदम फुलारलेली आहे। इकडे येईल का रे तो? हो, इकडे येईल आणि डिस्प्ले करेल। आधी त्या पक्षाची फक्त पांढरी शुभ्र मान दिसत होती, पण हळूहळू तो गवतातून बाहेर आला आणि त्यानं त्याचं असं मनोहारी प्रदर्शन केलं। याला म्हणतात बस्टर्डचा डिस्प्ले। दुर्मिळ होत चाललेल्या या ऐटबाज पक्षाचा डिस्प्ले पाहणं म्हणजे एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधीच। जो मुख्य नर असतो त्याच्या गळ्याखाली एक पिशवी असते, ज्याला गुलार पाऊच म्हणतात। या पाऊचमध्ये तो हवा भरतो आणि हवा भरत 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 ती पाऊच फुगत जाते आणि कातडीची असते, त्याच्यावरती पिसं असतात आणि ती मानेखाली मानेसारखीच पुढे कंटिन्यू होते। आणि या सगळ्यामध्ये हवा भरत ही पिशवी हवेने फुगली की ती लोंबाय लागते। माशी लोंबत्या पिशवीचा नर आपल्याला बऱ्याच दिसतो आणि यात जी हवा भरलेली असते यामध्ये तो कंपन त्याला देतो। त्याचे जे स्नायू आहेत त्याच्या आकुंचन प्रसरणाने तो कंपन हवेला कंपन येतं आणि यातून एक रेझोनंट साऊंड
जो साधारणतः 1 किलोमीटर पर्यंत अगदी ऐकू जाऊ शकतो. जर हवा शांत असेल तर 1 किलोमीटर पर्यंत तो स्पष्ट ऐकू येतो. साधारणतः गाई जसे हंबरते तसा तो असा तो हंबरल्यासारखा तो आवाज असतो आणि म्हणून याला विदर्भामध्ये हुम म्हणतात. माळढोकच्या थव्यातला हा भला मोठा नर म्हणजे अल्फा मेल डिस्प्ले करतो माद्यांना आकर्षित करण्यासाठी आणि हे मायरान माझं आहे हे ऐलान करण्यासाठी सुद्धा. या मोठ्या पक्षाचा माग घेतच पक्षीप्रेमी माळढोकांची गणना करत होते. बऱ्याच जणांनी तर तो पहिल्यांदाच पाहिला होता. नानटच्या अभयारण्यामध्ये माळढोकांची गणती करण्यासाठी असे 38 ग्रुप्स तयार करण्यात आलेत. हे सगळे ग्रुप्स दिवसभर माळढोकांच्या नोंदी ठेवणार आहेत. गेल्या वर्षी या अभयारण्यामध्ये 9 पक्षी आढळले होते, पण नगर आणि सोलापूरच्या या सगळ्या ग्रासलँडमध्ये एकूण 25 ते 30 पक्षी असावेत असा अंदाज आहे. आणि यातला एखादा जरी आकडा कमी जास्त झाला तरी ती मोठी बातमी असते. या वर्षीच्या गणतीत या सगळ्या ग्रुप्सना मिळून इथे फक्त 13 माळढोक दिसले. गेल्या वर्षीच्या गणतीमध्ये तर 9 माळढोक सापडले होते. पण या संख्येपेक्षाही त्यांना इथे प्रजननासाठी अनुकूल वातावरण आहे का हे पाहिलं जातं. कारण माळढोकची मादी वर्षातून फक्त एकच अंड घालते आणि त्यातही पिल्लांचं प्रजनन हा मोठा कसोटीचा काळ असतो. पक्ष्यांमध्ये असं असतं की पिल्ली थोडी मोठी झाली पंख आले की उडून जातात, पण माळढोकमध्ये हे नेमकं उलटं आहे. माळढोकची मादी पिल्लाला जवळजवळ वर्षभर म्हणजे पुढच्या प्रजनन काळाच्या काळापर्यंत पुढच्या पावसाळ्यापर्यंत ती आपल्याला सोबतच घेऊन फिरते. आणि या सगळ्या प्रदेशामध्ये काय खायचं काय नाही खायचं कोण आपले शत्रू आहेत मित्र आहेत आणि हे सगळ्या गोष्टी त्याला ती शिकवते आणि या शिकण्यातून तो पक्षी तयार होतो. नानदचा हा कोर झोन माळढोकांच्या प्रजननासाठी जपला जातोय, पण याच परिसरात अशा आणखी काही जागा माळढोकांना जगू शकतील का याचंही सर्वेक्षण होतंय. आज रोजी आम्हाला गंगेवाडी एक प्रॉमिसिंग जागा आहे, अजूनही प्रॉमिसिंग जागा आहे. आणि ती जागा अभयारण्य जरी बाहेर असला तरी अभयारण्य म्हणून घोषित न करता त्याला विकसित केला, तिथे आपण असंच योग्य वातावरण निर्मिती केला तिथल्या काळविटासाठी लांडगेसाठी आणि माळढोक्यासाठी उपयुक्त ठरतील. आणि तो एक तातडीने प्रॉमिसिंग जागा आहे. आणि असाच पद्धतीने आपण छापडगाव कामोनी आणि आढळगाव आणि काही पाटकुळ असे आम्ही 4-5 ठिकाणी आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे. ग्रेट इंडियन बस्टर्ड्स म्हणजे माळढोक गवताळ मायरानावर मैलोन मैल भटकतात. विणीच्या हंगामानंतर हे पक्षी नेमके कुठे जातात याचं रहस्य मात्र अजून उलगडलेलं नाही आणि याच कारणामुळे या पक्ष्याचं रक्षण नेमकं कसं करायचं हे आव्हानच आहे.
गवताळ मायरानं म्हणजे जंगला इतकीच एक समृद्ध पर्यावरण संस्था आहे आणि वाघ जसा जंगलाचा इंडिकेटर आहे तसा माळढोक या मायरानांचा. जिथे जिथे माळढोक आढळतो ती मायरानं अतिशय समृद्ध मानली जातात. मायरानं हा ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणजेच माळढोक पक्ष्यांचा हक्काचा अधिवास आहे. पण जिथे गवताचे समृद्ध प्रदेश आहेत तिथे तिथे ब्लॅक बग्स म्हणजे काळविटांचे जत्थेही दौडत असतात. त्यांच्यामुळे अख्खं मायरान जागतं राहतं. माळढोक आणि काळविटांच्या संवर्धनासाठी म्हणूनच तर गवताच्या सलग पट्ट्यांची आवश्यकता असते. याआधी नान्नदचे अभयारण्य सुमारे 8000 स्क्वेअर किलोमीटर होतं. अभयारण्याच्या हद्दीत एवढा मोठा प्रदेश येत असल्यानं इथे सिंचन, रस्ते, वीज सगळीच कामं रखडलेली होती. पण वन खात्यानं या अभयारण्याचं पुन्हा सर्वेक्षण केलंय आणि अभयारण्याची हद्द 1200 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत कमी करण्यात आली. नानदचा हा 1200 स्क्वेअर किलोमीटरचा भाग आता संरक्षित असणार आहे. त्यामुळे इथे माळढोकांचा खुला वावर आहे. पण अभयारण्याच्या बाहेरच्या परिसरातलं चित्र मात्र झपाट्यानं बदलतंय. गवताळ प्रदेशांवर मोठ्या प्रमाणात शेती होतीये, त्यामुळे इथली मायरानं आक्रसत चालली आहेत. माळढोक अभयारण्याच्या या जवळ ज्वारी बाजरी सारखी पारंपरिक पिकं घेतली जायची, पण त्या जागी आता सूर्यफुलं, ऊस, द्राक्ष अशी नगदी पिकं घेतली जात आहेत. माळढोकामुळे शेतीचं नुकसान होत नाही, पण काळविट शेतामध्ये घुसतात आणि शेतीचं मोठं नुकसान करतात. ही नुकसान भरपाई कशी सोसायची अशी इथल्या शेतकऱ्यांची तक्रार आहे. अभयारण्याच्या बाहेरच्या परिसरात शेतकरी आणि या पक्ष्यांमध्ये छुपा संघर्ष झडतोय. अभयारण्याच्या नावाखाली आपली शेती जाईल अशी धास्ती इथल्या शेतकऱ्यांच्या मनात अजूनही आहे. पक्षी संशोधकांना मदत करणाऱ्या सलीम बरोबर आम्ही शेतामध्ये फिरलो तेव्हा फारसं कुणीही या प्रश्नाबद्दल बोलायला तयारच नव्हतं. लोकांचं असं म्हणणं आहे की नान्नाजी मधील लोकांचं की माळढोक जर आपल्या गावामध्ये आहे म्हणून सांगितलं तर आपली शेती सगळी जातील, त्यामुळे माळढोक दिसला तर शेतकरी म्हणतात की नाही म्हणून, किंवा माळढोकला तुमच्या ह्याच्यामध्ये काय करा तुम्ही दुसरीकडे ट्रान्सफर करा असं आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या माळढोकमुळे आणि तसेच इथं वन्य प्राणी जे म्हणजे आपण म्हणतो हरणं वगैरे आहेत, काळविट आहेत, ह्यांच्यामुळं आमची शेतीचं नुकसान होत आहे. माळढोक बद्दल आस्थेनं बोलणारे गोपाळ गवळींसारखे एकटे दुकटे शेतकरी मात्र भेटले. माळढोकामुळे काही त्रास नाही. माळढोक आलेला चांगलाच आहे, तो आमच्या फायद्याचा आहे, मित्रपक्षी आहे तो आमचा. आणि पर्यावरणामधलं जे किडे मकुडे आहेत मानवाच्या विरोधातले, त्यांना खाऊन टाकणारा तो पक्षी तो सर्वांना आवडतो. मला तर जास्त आवडतो, पण लोकांना जास्त आवडावं म्हणून ते जे पिक्चर, माहितीपट, माहिती पुस्तकं घराघरात पोचणं महत्त्वाचं आहे. अशाच शेतकऱ्यांच्या मदतीनं प्रमोद पाटलांसारखे संशोधक माळढोकला वाचवण्याचा संदेश देतात. माळढोक पक्ष्यांवर गेली 30 वर्ष संशोधन करणारे डॉक्टर असद रहमानी ग्रासलँडच्या संवर्धनाबद्दल खूप तळमळीनं बोलतात. आपल्याला अजूनही या पर्यावरण व्यवस्थेचं महत्वच कळलेलं नाही असं त्यांना वाटतं. जहां जहां ग्रासलँड आहे, जहां जहां बस्टर्ड आहे, तो वो एक तरह से संतुलन सा रखता है. छोटे से एरिया में जो भी है हम लोग चाहते हैं कि और हो. और ग्रासलैंड का ये है कि ग्रासलैंड से बस्टर्ड के लिए फ़ायदा नहीं हो सकता है. हम लोगों के यहाँ इतनी कैटल पॉपुलेशन है, ग्रासलैंड पे कोई ना ग्रेजिंग पॉलिसी है, ना ग्रासलैंड डेवलपमेंट पे कोई स्कीम है. सब जगह वो ग्रासलैंड, अच्छे ग्रासलैंड को भी प्लांटेशन लगा देते हैं. तो एक तरह से बस्टर्ड जो है ना एक रिप्रेजेंट करता है ग्रासलैंड इकोसिस्टम्स का. माळढोकला आणि मायरानांना वाचवण्यासाठी प्रोजेक्ट बस्टर्ड व्हावा हा आग्रह त्यांनी सरकारकडे धरलाय. ग्रासलँड डेव्हलपमेंट और बस्टर्ड प्रोटेक्शन एक ही चीज है, कोई अलग सी चीज नहीं है. तो इन दोनों का अगर हम लोग
इंटीग्रेटेड एक प्रोजेक्ट होना चाहिए, तभी हमने गवर्नमेंट ऑफ इंडिया को कई सालों से हम लिख रहे हैं, कोई 10-12 साल हो गए इसको कहते कहते, कि जैसे प्रोजेक्ट टाइगर है, प्रोजेक्ट एलिफेंट है, प्रोजेक्ट स्नो लेपर्ड है, इसी तरह से प्रोजेक्ट बस्टर्ड्स होना चाहिए। भारतातल्या ग्रासलँडचा सम्राट हिज हायनेस चित्ता। हा शानदार प्राणी भारतातून 1967 सुमाराला नामशेष झाला। आता पुन्हा या चित्त्याला आफ्रिकेतून आणून भारतातल्या माळरानांवर सोडण्याचे प्रयत्न सुरू झालेत। पण ग्रेट इंडियन बस्टर्ड जर नामशेष झाला तर आपल्याकडे ही संधीही उरणार नाही, कारण हा पक्षी फक्त भारतातच आढळतो। बस्टर्ड को बचाना है, बस ये है किसी ना किसी तरह से। और अगर बड़ी शर्म की बात होगी कि अगर हम लोग इतनी सुंदर और जिसका नाम ही ग्रेट इंडियन है उसको अगर हम नहीं बचा पाए तो उससे ज्यादा शर्म की बात क्या होगी। ग्रेट इंडियन बस्टर्ड
बस्टर्डला वाचवण्यासाठी त्याचा अधिवास तर वाचायला हवाच, पण अवघ्या 300 संख्येनं उरलेल्या या पक्ष्यांना आता मदत हवीये ती कृत्रिम प्रजननाच्या तंत्रज्ञानाची. हा शेवटचा पर्याय आहे, पण तो वापरण्याची आता वेळ आलीये. कंजर्वेशन ब्रीडिंग में मैंने जैसे बताया कि पहले तो आपको ब्रीडिंग स्टॉक डेवलप करना होगा. उसके लिए एडल्ट कोई नहीं पकड़ना चाहिए, इसलिए कि एडल्ट तो मर जाते हैं, वो दे विल नॉट बी एबल. तो उसके लिए सिर्फ या तो बच्चे या फिर अंडे उठाना चाहिए. उसमें यह है कि अंडा जब आप उठा लेते हो तो फीमेल तो दोबारा दे लेगी, है ना. तो इसमें यह है कि फिर आप यू आर नॉट किलिंग द हैन विच लेज द एग्स, है ना. ठीक है ना. तो उसमें फिर ये है कि कंजर्वेशन ब्रीडिंग के लिए ज्यादातर जो है ना इमेच्योर से स्टार्ट किया जाता है. याचं तंत्रज्ञान थोडंसं गुंतागुंतीचं आहे, पण जगभरामध्ये अशाच पद्धतीनं बस्टर्डच्या प्रजाती वाचवण्यात आल्या. अब आपको ताज्जुब होगा कि मोरक्को में एक हुबारा ब्रीडिंग सेंटर है, वहां पे उन्होंने 32,000 हुबारा ब्रीड किए हैं, और कोरी बस्टर्ड ब्रीड हो चुका है, ऑस्ट्रेलियन बस्टर्ड ब्रीड हो चुका है, और अरेबियन बस्टर्ड ब्रीड करने की प्लान है जो रिलेटेड हैं ग्रेट इंडियन बस्टर्ड के. तो ग्रेट इंडियन बस्टर्ड को ब्रीड करने में क्या मुश्किल है. ऑस्ट्रेलियन में तो इतना सक्सेसफुल है कि उन्होंने बंद कर दिया वो कंजर्वेशन ब्रीडिंग प्रोग्राम, इसलिए कि दे वर सो सक्सेसफुल. पक्षी तज्ञ डॉक्टर सलीम अली या पक्षाला विशेष दर्जा देण्यासाठी नेहमी आग्रही राहिले, कारण पृथ्वीवरचा हा नैसर्गिक ठेवा भारताला जपावा लागणार आहे हे त्यांना माहिती होतं. सोलापूरचे पक्षी मित्र बी एस कुलकर्णींनी सलीम अलींना नानस मध्ये माळढोक दाखवला होता, आणि त्यानंतर ते अशा कित्येक पिढ्यांना माळढोक आणि माळरानांबद्दल अथकपणे सांगतात. हे काय इतकं छानदार आहे हा पक्षी, आणि जगातून नाहीसा होणारा असा राजेशाही पक्षी आहे. म्हणून तो पक्षी पिढ्यानपिढ्या टिकून राहायला पाहिजे, लोकांनी पाहायला पाहिजे, सांगितलं पाहिजे की अरे माझ्या आजोबांनी पाहिलं, माझ्या वडिलांनी मी पाहिला, पुढच्या पिढीने तो पाहायला पाहिजे. असा राजेशाही थाटाचा पक्षी आपल्या भागातला वैभव आहे, महाराष्ट्राचा वैभव आहे. जगाच्या एवढ्या पसाऱ्यात एक पक्षी नामशेष झाल्यानं असा काय फरक पडणार आहे असा प्रश्न आपल्याला पडतो, पण आपल्या पुढच्या पिढीला आपण निसर्गाचं एक मोठं देणं देऊ शकणार नाही याची हुरहुर सगळ्यांनाच लागली. माळढोकला आपण आत्ता वाचवू शकलो नाही तर कधीच वाचवू शकणार नाही. यावर्षी तरी या पक्ष्यानं आपल्याला हमखास दर्शन दिलं. न जाणो त्याच्यासारखे आणखी काही पक्षी या गवतामध्ये दडलेले सुद्धा असतील. असं जर झालं तर माळरानांच्या दृष्टीनं ही अतिशय चांगली गोष्ट आहे.